वडगाव शिरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभव समोर दिसत असल्यानं विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जातोय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुरेंद्र पठारे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे ही आहेत. मात्र त्यांचंच नाव असलेल्या एका व्यक्तीनं वडगाव शिरीतून उमेदवारी अर्ज भरल्यामुळं सुरेंद्र पठारे यांनी आक्षेप घेतलाय. यावेळी सुरेंद्र पठारे नेमकं काय म्हणालेत पहा. प्रकार असा आहे की आमचे जे उमेदवार आहे बापूसाहेब तुकाराम पठारे शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत उमेदवार जे आहेत त्यांच्याच नावाचा एक डमी कॅन्डिडेट काल शेवटच्या क्षणी ह्या ठिकाणी पुढचे उमेदवार आणि त्यांचे बंधू माझ्या डोळ्याच्या समोर घेऊन आले. शेवटच्या 15 मिनिटामध्ये त्याचा अर्ज दाखल करण्यात आला आणि आज प्रामुख्याने जी इलेक्शन कमिशननी जे लॉज फॉलो केले पाहिजेत सगळ्या उमेदवारांचे ॲफिडेव्हिट डिस्प्लेसाठी लावलेत. परंतु फक्त ह्या बापू बबन पठारे श्रीगोंद्याला राहणारा व्यक्ती आहे त्याला तयार करून या ठिकाणी घेऊन आले आणि त्याचं ॲफिडेव्हिट त्यांनी डिस्प्लेला ठेवलेलं नाही आहे. त्यांनी त्याच्या फॉर्म भरत असताना त्याच्या त्यांनी घेतलेल्या कर्जाची त्या ठिकाणी फॉर्ममध्ये उल्लेख केलेला नाही आहे. त्यांनी त्याच्या काही प्रॉपर्टीज आणि बँक खात्यांमध्ये किती पैसे जी प्रामुख्याने आपल्या इलेक्शन कमिशनची अट असते की तुमचा आर्थिक अहवाल तुमच्याकडे असलेली संपत्ती तुम्ही लोकांपुढे मांडली पाहिजे त्या गोष्टींचं आम्ही ऑब्जेक्शन इलेक्शन्स कमिशनपुढे घेतलं आहे. आम्ही प्रतीक्षा करतोय तो फॉर्म ते डिस्क्वालिफाय करतील पण पाहूयात आता काय निर्णय घेतला जातो. हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्यांचे बंधू स्वतः त्यांना घेऊन आले होते काल माझ्यासमोरच घडलेली ही घटना आहे आणि ही हार मानण्याची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने त्या दिवशी फॉर्म भरायला आले त्यावेळेसच त्यांना लोकांचा प्रतिसाद आणि ह्या गोष्टीची जाणीव झाली होती की आपला पराभव निश्चित आहे. आणि त्याच्यातलं एक दुसरं पर्व हा त्यांनी केलेलं आहे की एक आपल्या नावाचा डमी उमेदवार ह्या ठिकाणी घेऊन आलेत. ही हार पत्करण्यासारखी गोष्ट त्यांच्याकडून आज त्यांनी कृत्य केलेलं आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली पहा. आज 30 तारखेला छाननी सुरू झाली 11 वाजता. त्याच्यामध्ये आपल्याकडे 24 कॅन्डिडेट होते. 23 कॅन्डिडेटची छाननी झाली. 24वा अर्ज बापू बबन पठारे यांचा स्कुटिनीला आपण घेतला. त्याच्यानंतर त्यांना आपण सगळं अर्ज काय भरला आहे नॉमिनेशन पेपर ॲपिट्यूड हे सगळं त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर एक प्रस्तावकानं त्यांच्याबद्दल आक्षेप घेतला. सुरुवातीला तोंडी स्वरूपात घेतला नंतर लिखित स्वरूपात दिला. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ते बापू बबन पठारे यांच्या नावाने कर्ज पेंडिंग वगैरे आहे आणि त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये ते लिहिलेलं नाही आहे असं त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आपण बापू बबन पठारे यांचा खुलासा पण घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी ते कर्ज नसून ते नियमित हप्ते भरतो आहे त्याच्यामुळे त्यांनी रंक लावलेलं आहे अशा प्रकारे ती खुलासा केलेला आहे. त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये आदेशही पारित केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ईसीआयच्या गाईडलाईननुसार सेक्शन 7:10(1) सरनिर्देश दिलेले आहेत. जर विहित प्रतिज्ञापत्र दाखल केलेले असेल आणि त्याच्यामध्ये काय सदोष चुका असतील तर त्या कारणावरनं ते नामनिर्देशन पत्र रद्द करू नका फ्याटाण्यात लावू नका अशा लिखित स्वरूपात सूचना आहेत. त्यानुसार त्यांचा अर्ज वैध झालेला आहे. बापूसाहेब पठारे आणि ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे उभं राहिलेले आहेत आणि बापू बबन पठारे हे अपक्ष म्हणून उभं राहिलेले आहेत आणि संतोष सत्यनारायण गुन्हाल प्रस्तावक आहेत. सुरेंद्र बापूसाहेब पठारे त्यांचे ते प्रस्तावक आहेत. त्यांनी आक्षेप घेतलेला होता. त्यांच्या अर्जामध्ये श्रीगोंदा म्हणून दिलेलं आहे. त्यांनी मतदार महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉन्स्टिट्युएन्सीचा मतदार चालतो. धन्यवाद.